नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर आजचा विषय आहे तणावमुक्तीवर बोलू काही मित्रांनो ताणतणाव गंभीर समस्या आज भारतासमोर उभी आहे या ताणतणावाला दूर ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पूर्ण आपल्या अवयवांना मंगल मैत्री द्या ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आपलं डोकं आपलं फेस आपले हात आपली छाती आपले पाय यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा इतक्या वर्ष त्यांनी तुम्हाला व्यवस्थित साथ दिलेली आहे त्यानंतर धरती मातेला नमस्कार करा वॉशरूममध्ये जाऊन या आणि दहा मिनटं अनापान सती मेडिटेशन श्वासाला जाणत कमीत कमी दहा मिनटं ध्यान करा श्वास आत गेला तर आत गेला बाहेर आला तर बाहेर आला नैसर्गिक श्वास फक्त जाणायचं आहे अनापान सती मेडिटेशन करण्यासाठी सपोर्ट म्हणून तुम्ही पूज्य आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांची यूट्यूबवर अनापान मेडिटेशन टॉट बाय एस एन गोयंका नावाची एक क्लिप आहे ती डाउनलोड करून घ्या आणि ती क्लिप लावून तुम्ही ध्यान करा पूज्य आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींच्या सूचनेच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट अनापान मेडिटेशन करता येईल हे मेडिटेशन झाल्यानंतर एक वीस पंचवीस मिनटं योगासनं करा प्राणायाम करा रामदेव बाबांच्या योगासन आणि प्राणायामाच्या यूट्यूबवरील चित्रफितीचा तुम्ही लाभ घ्या ते बघत बघत तुम्ही केलं तरी चालेल मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्ही आपली खिडक्या उघडा किंवा गच्चीमध्ये जा निसर्गामध्ये बघा ती पाखरं हलणारी झाडं थंडपणे वाहणारं वारं ते पक्षी तो चिवचिवाट आणि हात वर करून आजचा दिवस खूप चांगला है। आज है, है, आहे चांगला है, चांगला है। आज खूप प्रसन्न वाटतं आहे मी आनंदी आहे मी प्रसन्न आहे मी सुखी आहे माझं शारीरिक स्वास्थ्य चांगलं आहे माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे आज माझी जी काही कामं आहेत सगळी पूर्ण होत आहे निसर्गाची शुभशक्ती मला मदत करत आहेत अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही द्या कारण वर्ड इज वर्ल्ड असं म्हटलं जातं या अफर्मेशन दिल्यानंतर तुम्ही थोडं ऑकला जा आणि ते आल्यानंतर बाकी तुम्ही आंघोळ वगैरे करून तुमच्या कामाला लागा तीन चार तासानंतर मित्रांनो परत थोडं एक दहा मिनटं अनापानसाठी मेडिटेशन करा कारण बॅटरी थोडी डाऊन झालेली असते आपली ऊर्जा शारीरिक कष्ट करून किंवा मानसिक आपण विचार करून ऊर्जा व्यय झालेली असते ती मिळवण्यासाठी परत दहा मिनटं आपण जर ऑफिसमध्ये असाल तर डोळे उघडे ठेवून देखील आपण श्वास जाणू शकता येणारा जाणारा श्वास फक्त जाणायचा आहे आणि जर आपली स्वतंत्र केबिन असेल तर आपण डोळे बंद करून देखील दहा मिनटं ध्यान करू शकता मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर जसं आपण चार्जिंगला लावतो त्याप्रमाणे आपण देखील निसर्गाच्या माध्यमातून चार्जिंग करून घेणं वेळोवेळी महत्त्वाचं आहे जसं रात्री झोपेमध्ये आपलं चार्जिंग होतं आणि सकाळी आपण फुल फ्रेश असतो त्यामुळे मित्रांनो मध्ये मध्ये चार पाच तासानंतर थोडं आनापान करत चला माइंडफुलनेस ठेवा की चालताना बोलताना प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही अवेअर राहा मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये झोपण्यापूर्वी एक तास आणि उठल्यानंतर एक तास मोबाईलला हात लावू नका रात्री झोपताना सी आय डी किंवा सनसणी किंवा हॉरिबल ज्या अशा फिल्म्स असतात साजबहू की ज्याच्यातून काहीतरी निगेटिव्ह मेसेज जातो पेट्रोल क्राईम अशा सिरियल अजिबात बघू नका सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना ज्या वेळेला तुम्हाला झोप यायची अवस्था असते कॉन्शियस माइंड ते निद्रिस्त व्हायला लागतं त्यामुळे सब कॉन्शियस माइंडमध्ये मा तुम्ही जे काही बघता जे काही बोलता जे काही ऐकता ते डायरेक्ट जात असतं आणि सबकॉन्शियस माइंड जे घेत असतं ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करत असतं त्यामुळं नकारात्मक विचारांचा आहार सबकॉन्शियस माइंडला अजिबात देऊ नका बातम्या सारख्या सारख्या पाहू नका दिवसातून सकाळी एकदा दहा अकरा वाजता तुम्ही न्यूज बघितल्या संध्याकाळी एकदा अपडेट घेतलं की बस अफर्मेशन देताना स्वयंसूचना देताना अवेअरनेस ठेवा चुकीच्या स्वयंसूचना गेल्या तर कॅन्सल 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 असं तीन वेळा अवेअरनेस ठेवून म्हणा कारण वर्ड इज वर्ल्ड नकारात्मक विचाराला कसलाही नकारात्मक विचाराला येऊ द्या त्या विचाराला स्माईल द्या तटस्थपणे बघा की अरे ही समय ये थॉट जागा आहे देखे की बाई कितने देर येत आहे कारण येणारा प्रत्येक विचार जाण्यासाठी आलेला असतो या जगात परमंट परमनंट असं काहीच नसतं प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील असते बदलणारी असते त्यामुळं कितीही वाईट कसलाही नैराश्याचा कसलाही आला स्माईल द्या आणि देखते बाई कितने दर राहता आहे त्याला साक्षी भावना ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही त्याला रिॲक्शन न दिल्यानंतर त्याची डेन्सिटी कमी होत हळूहळू तो निघून जातो त्यामुळं मित्रांनो कुठल्याही विचाराला रिॲक्शन देऊ नका तो विचार निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची प्रेर पेरणी करा नकारात्मक विचार साक्षीभावानं तटस्थपणे पाहात त्याला रिॲक्शन न देता हळूहळू ते निघून जातात तेथे सकारात्मक विचारांची पेरणी करा मनाचं मनाशी युद्ध याला तुकाराम महाराज रात्रंदिनं आम्मा युद्धाचा प्रसंग असं म्हणतात काही दिवस प्रॅक्टिस करायला लागते नंतर सहजपणे या गोष्टी घडायला लागतात आणि तुम्ही सकारात्मक विचार तुम्ही वारंवार करायला लागता ला जसा ला तुम्ही विचार करता तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात वॉट यू थिंक यू बिकम लॉर्ड बुद्धा सेड तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं गौतम बुद्ध म्हटलेले त्यामुळे मित्रांनो सकारात्मक विचार करा मसारो इमोटो यांनी चाळीस वर्ष जापानीज शास्त्रज्ञ आहेत फक्त पाण्यावर प्रयोग केला त्यांनी हे जे पाणी आहे या पाण्याला त्यांनी वेगवेगळ्या अफर्मेशन दिल्या तर या पाण्याला समजा मसारो इमोटोननी सिद्ध केलं की मी वारंवार आय लव यू आय लव यू आय लव यू असं म्हटलं तर याचं स्ट्रक्चर एकदम चांगलं तयार होतं आणि वारंवार या पाण्याला मी आय हेट यू आय हेट यू आय हेट यू, यू नकारात्मक मी जर फ्रिक्वेन्सी दिली तर याचं स्ट्रक्चर एकदम बिघडतं तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर वारंवार जर नकारात्मक विचार आपण स्वतःला दिले पन्नास स् ट्रिलियन पेशींना आपण निगेटिव्हिटी प्रदान केली तर आतलं स्ट्रक्चर सगळं अस्तव्यस्त होतं आणि आजारपण आपल्या जवळ येतं बॉडीतली एनर्जी कुठेतरी स्टक होते आणि आपला उत्साह निघून जातो म्हणून पाणी पिताना त्या पाण्याला आय लव यू आय लव यू आय लव यू अशी प्रेमाची तरंग प्रेमाची ऊर्जा प्रदान करा जेवण करताना त्या जेवणाकडे बघून आय लव यू आय लव यू आय लव यू असं तुम्ही वारंवार म्हणा आणि मित्रांनो नंतर ते अन्न तुम्ही खा घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबाबरोबर व्यवस्थित वेळ घालवा आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपल्या घरातल्या लोकांशी बोला मित्रांनो तुमच्या भावभावना दबल्या असतील तर कृपा करून त्याचं दमन करू नका तुम्हाला जे काही वाटतंय तुमच्या मित्रांशी तुमच्या मैत्रिणींशी तुमच्या घरच्यांशी तुम्ही बोला ओपन बोला कारण कुकरची शिट्टी जर तुम्ही दाबून ठेवली तर त्या कुकरचा स्फोट होत असतो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे घरातल्या लोकांना बोलतं केलं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटतंय की तुमची पत्नी थोडी टेन्शनमध्ये दिसते ते तिच्या जवळ जा तिला विचारा की काय अडचण आहे का तिला बोलतं करा तिचा हात हातात घ्या तिला जवळ बसवा तिला बोलतं करा दोला दोला आश्वया आश्वया ती काही बोलायला लागली त्या क्षणी पूर्ण अटेंडन्स देऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचं म्हणणं पूर्ण ऐका ती रडायला लागली तर रडू द्या तिला आसवयाला लागले आसव येऊ द्या तिच्या पाठीवर तुम्ही थोपटा तिला जवळ घ्या तिला एक हाक द्या आणि तिला पूर्ण बोलतं करू द्या ज्या वेळेला आपलं कोणीतरी ऐकून घेतं हे समोरच्याला कळताना तर त्याचा स्ट्रेस कमी होत असतो त्यामुळं बी अ गुड लिस्नर असंच घरातल्या एकमेकांनी एकमेकांना बी अ गुड लिस्नर बनून सपोर्ट करायचा असतो आणि मोकळा व्हायचं असतं मित्रांनो ताणतणावाच्या मुक्तीसाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जर तणाव आला तर तुम्ही ब्रह्मरंध्र असं अंगठ्याने दाबा आणि सोडा अंगठ्याने दाबा आणि सोडा ब्रह्मरंध्रावर दाब दिला आणि सोडला की तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते तुम्हाला ताण आला ना तर मित्रांनो तोंडामध्ये लाळ तयार करा जीभ आतमध्ये फिरवा लाळ गिळा लाळेमध्ये ॲड्रानिल असतो तुमचा ताण कमी होतो तुम्हाला ताण आला ना आपल्या कानाला मसाज करा असे कान ओढा तुमचा ताण कमी होतो वर्गामध्ये मुलांना शिक्षा केल्यानंतर गुरुजी त्यांना कान पकडायला लावतात स्ट्रेस मॅनेजमेंटची पद्धत आहे तोंड धुतल्यानंतर पाणी इथं पण लावा इथं पण लावा तुमचा ताण कमी होतो मित्रांनो तुम्हाला ताण आला तर अंगठा आणि तर्जनी याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर दाब द्या सोडा दाब द्या सोडा दाब द्या सोडा तुमचा ताण कमी होतो ॲक्युप्रेशर सिस्टीमचे हे स्ट्रेस मॅनेजमेंटचे पॉईंट आहे जपानने एक पद्धत शोधून काढली स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपल्या हाताची सगळी बोटं अशी मसाज करत बाहेरच्या बाजूला अशी ओढा दाईच्या दहा बोटांना मसाज केला की तुमचा ताण कमी होतो तुम्हाला ताण आला ता तर ता लहान मुलांबरोबर खेळा तुमचा ताण कमी होतो तुम्हाला ताण आला ता तर ता घरातल्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळा कुत्रा मांजर ज्या वेळेला एखादा माणूस खूप डिप्रेशनमध्ये असतो ना त्यावेळेला त्याला ससा वगैरे अशा त्याच्या जवळ देऊन त्याला खेळायला लावतात तर मित्रांनो प्राण्यांबरोबर खेळल्यानंतर तुमचा ताण कमी होतो त्यामुळं घरातल्या कुत्रा मांजर यांच्याबरोबर थोडा खेळा पण सावधपणे खेळा अवेअरनेस राहू द्या मित्रांनो तुम्हाला ताण आला ना तर म्युझिक ऐका म्युझिक थेरपी तणाव कमी करण्यास मदत करते तुम्हाला शास्त्रीय संगीत कळत असेल तर राग भीमपलास आणि राग दरबारी हे दोन राग तुमचा स्ट्रेस ऑटोमॅटिक कमी करतात कळत असेल तर कळत नसेल तर तुम्हाला जे गाणं आवडतं जे म्युझिक आवडते ते ऐका मित्रांनो तुम्हाला ताण आला ना तर निसर्गाने आपल्याला आयुष्यात काय काय दिलं याची एक यादी तयार करा दोन डोळे हात पाय अन्न वस्त्र निवारा दिव्यांग आहेत अपंग आहेत रस्त्यावर लोकं राहत आहेत लोकांना दोन वेळेचा पोट भरून जेवण मिळत नाही त्यांच्याकडे बघा त्यांच्याविषयी करुणा मनात निर्माण करा आणि निसर्गाविषयी ग्रॅटिट्यूड म्हणा कृतज्ञतेची साधना तुम्ही वारंवार करायला लागलात तर हायएस्ट वायब्रेशनशी तुम्ही मॅच होता आणि तुमचा ताण कमी होतो मित्रांनो ज्या व्यक्तीला तुम्ही दुखवलं असेल त्या व्यक्तीला डोळे बंद करून बंद डोळ्याच्या पटलासमोर त्या व्यक्तीला खुर्चीवर बसवा तिला क्षमा मागा आणि क्षमा करा तुमचा ताण ॲटोमॅटिक कमी व्हायला लागतो मित्रांनो आपली स्वतःची तुलना इतरांबरोबर अजिबात करू नका नो no कम्पॅरिझन तुम्ही एक युनिक आहात तुम्ही काहीतरी वेगळे आहात तुमच्या आतमध्ये काहीतरी वेगळं आहे त्यामुळं कंपॅरिझन अजिबात करू नका सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्ही आतमध्ये बघा तुम्ही प्रामाणिक आहात ना तुम्ही नैतिक मूल्य जपता ना त्यामुळं स्वतःशी प्रामाणिक राहा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका मित्रांनो तुम्हाला ताण आला ना तर बादलीमध्ये थोडं गरम पाणी घ्या घोटा बुडेल एवढे पायाचा घोटा बुडेल एवढं त्याच्यामध्ये दोन बूट बीट टाका ते हलवा आणि त्या कोमट पाण्यामध्ये खुर्ची घ्या खुर्चीवर बसा आणि पाय त्या बादलीमधील कोमट मिठाच्या पाण्यात ठेवा पाच मिनटांनी हे पाणी काळं पडलेलं असेल तुमचा ताण कमी होण्यास मदत होते मित्रांनो तुम्हाला ताण आला तर व्यक्त व्हा काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कुणाला सांगू शकत नाही त्यावेळेला एक फुलस्केप पेपर घ्या त्या फुलस्केप पेपरवर कसल्याही प्रकारचा विचार न करता नुसतं लिहित जा विचार न करता लिहिलं की सबकॉन्शियस माइंडमध्ये से सप्रेस झालेलं आहे ते वर येतं आणि तुमच्या इमोशन रिलीज होतात विचार न करता लिहा पाठपुट लिहून झालं की तो कागद फाडून फेकून टाका परत ते वाचू नका तुमचा ताण कमी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पद्धती आहे मित्रांनो तुम्हाला ताण आला तर घराचे दरवाजे बंद करा छानपैकी झिंगाट वगैरे गाणं लावा आणि मस्त घाम येईपर्यंत फुल नाचा फुल नाचा मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही घाम येईपर्यंत नाचता सगळे टॉक्सिन बाहेर पडतात शवासन करा आणि कोबट पाण्याने आंघोळ करा मित्रांनो तुमचा ताण कमी झालेला असेल मित्रांनो झोप व्यवस्थित घ्या झोपेचा आणि ताणाचा महत्त्वाचा संबंध आहे त्यामुळं झोप व्यवस्थित येण्यासाठी दिवसभर चांगली कामं करा एक तास अगोदर मोबाईल लांब ठेवून टाका डोक्याला बदामाच्या तेलाने मालिश करा पायाला थोडा बदामाचं तेल लावा रात्री झोपण्यापूर्वी कॉफी किंवा कॉफी पिऊ नका कॅडबरी खाऊ नका किंवा जास्त पाणी पिऊ नका मध्येच तुम्हाला लघवीला जाण्यासाठी उठावं लागतं झोप येत नसेल तर एक पुस्तक घ्या बोर पुस्तक घ्या भूमिती वगैरे असं काहीतरी तुम्हाला जे आवडत नाही त्या विषयाचं ते वाचायला लागा ते पुस्तक वाचताना तुम्हाला इमिजिएट झोप येईल मित्रांनो मला झोप काय येत नाही हा विचार जास्त करू नका निसर्गाने शरीर थकलं आणि मन थकलं की त्याची गेलेली ऊर्जा परत मिळवण्यासाठी निसर्गाने झोपेची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं जेवढी ऊर्जा पाहिजे तेवढी ऊर्जा देण्यासाठी तेवढी झोप निसर्ग तुम्हाला देत असतो त्यामुळं चिंता करू नका मला झोप का, का येत नाही मला छान झोप येत आहे अशा अफर्मेशन द्या श्वासाला जाणत जाणत पडून राहा तुम्हाला छान झोप येईल मित्रांनो आपल्या कामभावनांचं व्यवस्थापन व्यवस्थित करा अमेरिकेमध्ये ऐंशी अमेरिकेमध्ये शंभर लोकां जे वेडे होते सायकिक त्या सायकिक लोकांवर सायकॅट्रिस्टने अभ्यास केला त्या शंभर वेड्यांवर ज्या वेळेला सायकॅट्रिस्टच्या टीमने अभ्यास केला तर त्यांनी सार असं सा काढलं की त्याच्यातले ऐंशी वेडे त्यांचं कामजीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे झाले होते त्यामुळं आपल्या भावभावनांचं व्यवस्थापन व्यवस्थित करा कुठल्याही भावनांचं दमन करू नका हसा खेळा बागडा आणि मस्त आनंदी राहा मित्रांनो मस्त आनंदी राहा मी तुम्हाला अजून एक सुंदर टेक्निक आत्ता सांगणार आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक या इमोशनल फ्रीडम टेक्निकचा गॅरी क्रे यांनी शोध लावला तर मित्रांनो हे टेक्निक मी तुम्हाला आता शिकवतो तुम्हाला ॲन्झायटी असो डिप्रेशन असो तुम्हाला कुठं पेन असो सॅडनेस असो उदासी बैचेनी काढून टाकण्यासाठी हे टेक्निक मदत करतं या टेक्निकने टॅपिंग केलं जातं बॉडीच्या काही भागावर आणि त्यामुळं बॉडीमध्ये जे एनर्जीचा फ्लो आहे तो सुरळीत होण्यास मदत होते आणि तुम्ही तुमच्या सॅडनेसमधून तुम्ही तुमच्या डिप्रेशनमधून तुम्ही तुमच्या ॲन्झायटीमधून किंवा तुम्ही तुमच्या पेनमधून बाहेर निघण्यास टेक्निक मदत करता हे टॅपिंग करत असताना कधी कधी जांबा येऊ शकतात कधी कधी डोळ्यातून पाणी येऊ शकतं येत असतं बाहेर पण त्याला अजिबात घाबरू नका असं होतंच असं काही नाही तर आपण या टेक्निकला सुरुवात करूया इमोशनल फ्रीडम टेक्निक गुगलवर याचं सगळं सविस्तर वर्णन केलेलं आहे तुम्ही गुगलवर अजून माहिती मिळू शकता आपला हा डावा हात आहे ना याचा हा चॉपर पॉईंट म्हणतो या चॉपर पॉईंटला या दोन बोटाने असं मारत राहायचं आणि फॉर एक्झाम्पल तुमचं आता डोकं दुखतं आहे याच्यावर तुम्हाला ई एफ टी घ्यायची आहे तुम्हाला थोडंसं डिफरन्स झाल्यासारखं वाटतं आहे डोकं दुखतं आहे तर हा जो चॉपर पॉईंट आहे डाव्या हाताचा तिथं मारत राहायचं आणि म्हणत राहायचं की माझं डोकं दुखतं आहे माझं डोकं दुखत आहे मला त्रास होतो आहे थोडं डिप्रेस वाटतं आहे पण मी माझ्या स्वतःचा स्वीकार केलेला आहे मी, के मी माझ्या स्वतःवर प्रेम करत आहे माझं डोकं दुखतंय मी त्याचा स्वीकार केलेला आहे मी माझ्या स्वतःवर प्रेम करत आहे काय झालं कळत नाही माझं डोकं दुखतंय पण मी त्याला त्याचा स्वीकार केलेला आहे मी माझ्या स्वतःवर प्रेम करत आहे असं बत्तीस ते तेहतीस वेळा इथं टॅपिंग करत तुम्ही म्हणायचं हे टॅपिंग संपल्यानंतर हा चॉपर पॉईंट साईडला ठेवायचा आणि मग डोळ्यापासून सुरुवात करायची या आताची दोन बोटं या आताची दोन बोटं डोळ्याच्या भुयाच्या वरच्या बाजूला काय झालं कळत नाही माझं डोकं दुखतं आहे खूप दुखतं आहे काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही भुयाच्या वरच्या बाजूला असं टॅपिंग करत राहायचं दहा बारा तेरा वेळा हे टॅपिंग झालं तरी चालेल मग दुसरा पॉईंट डोळ्याच्या साईडला आय साईड पॉईंट माझं डोकं दुखतं आहे का दुखतं आहे काय कळत नाही काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही मग नंतर डोळ्याच्या खालच्या बाजूला माझं डोकं दुखतंय काय एक प्रॉब्लेम आहे काय कळत नाही डोळ्याच्या खालच्या बाजूला अंडर द आय अंडर द आहे नंतर नाकाच्या खालील बाजूस हा पॉईंट इथं टॅपिंग करत राहा इथं टॅपिंग करत राहा नंतर चीन पॉईंट इथं टॅपिंग करत राहा आणि आतून जे काही येते ते बोलत राहा डोकं दुखतंय काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही बहुतेक रात्री जागरण झालं असावं वायासिटी झाली नसेल ना नंतर हा पॉईंट कॉलर बोन पॉईंट माझं डोकं दुखतंय काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही नंतर आर्म पिट पॉईंट माझं डोकं दुखतं आहे काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही नंतर हेड पॉईंट माझं डोकं दुखतं आहे काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही तर मित्रांनो पहिल्यांदा हे करण्यापूर्वी चॉपर पॉईंट करण्यापूर्वी तुमचं डोकं किती लेवलला दुखतं आहे याचा एक स्केल तुम्ही मनामध्ये विचार करा की एक ते दहाच्या प्रमाणात डोकेदुखीची तीव्रता किती आहे मग समजा एक ते दहाच्या स्केलमध्ये डोकं जास्त दुखते आठपर्यंत ते स्केल आहे तर हे स्केल फक्त मनामध्ये तुम्ही ठेवा आणि हा एक राऊंड पूर्ण झाला असे तुम्ही कमीत कमी तीन ते पाच राऊंड तुम्ही केल्यानंतर ते स्केल किती डाऊन येते ते तुम्हाला स्वतःचं कळेल परत दुसरा दुसरी आपण फेरी चालू करूया परत या दोन बोटांनी भोवयाच्यावर <coughs> माझं डोकं दुखतं आहे काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही ॲसिडिटी झाली का काय दुसरा पॉईंट डोळ्यांच्या बाजूला तिसरा पॉईंट बॉटम द आय चौथा पॉईंट नाकाच्या खालील बाजूस त्रिकोणी भाग आहे तिथे पाचवा पॉईंट चिन पॉईंट सहावा कॉलर बोन पॉईंट सातवा पॉईंट आठवा पॉईंट परत चॉपर पॉईंटकडे जायचं नाही हे दोन दोन आपल्या राऊंड झाले आता तिसरा राऊंड घेऊया बोयाच्यावर माझं डोकं खूप दुखतं आहे काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही असिटिटी झाली का काय काय होते काय कळत नाही बापरे डोळ्याच्या बाजूला खूप डोकं दुखते आहे आई ग काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही अंडर द आय खूप डोकं दुखतंय खूप डोकं दुखतं आहे काय असिटी झाली का काय मागं पण दुखलं होतं बरं का असं खूप डोकं दुखतं आहे खूप डोकं दुखतं आहे खूप डोकं दुखत आहे चीन पॉईंट कॉलर बोन आरमपीठ हेअर पॉइंट मित्रांनो हे तीन राऊंड झाले तुम्ही पाच राऊंड करा परत एकदा पॉइंट सांगतो पहिल्यांदा चॉपर पॉईंट पहिल्यांदा ठरवा डोकं दुखतंय तर स्केल स्केलमध्ये आठ पर्यंत आहे किंवा मध्यम दुखतंय पाचपर्यंत आहे नंतर चॉपर पॉइंट डाव्या हाताचा हा जो भाग आहे इथं मारायचे उजव्या आताच्या दोन बोटांनी इथं माराचे मारायचे माझं मारा डोकं दुखतं आहे मी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो हे बत्तीस तेहतीस वेळा इथं टॅपिंग केल्यानंतर हा पहिला पॉईंट बोवयाच्या वर दुसरा डोळ्याच्या बाजूला तिसरा डोळ्याच्या खाली चौथा नाकाच्या खाली पाचवा चीन सहावा कॉलरबोन सातवा आरमपीठ आणि आठवा हा अशी पाच आवर्तनं पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा तीन वेळा नाकाने श्वास घेऊन की पाणी प्यायचं पाणी पिल्यानंतर सगळं कॉर्टेसॉल बॅलन्स होतं असं म्हटलं जातं मित्रांनो ची प्रक्रिया गॅरी क्रे यांनी शोधून काढली जॅक कॅनफिल्डचे शिष्य माझे गुरु सुनील पारेख यांनी ती आम्हाला शिकवली की मग गुगलवर तुम्ही ही प्रक्रिया व्यवस्थित बघून त्याचा अभ्यास करा ई एफ टीवर काम करा तुमच्या ॲन्झायटी तुमचं डिप्रेशन तुमचं सॅडनेस घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही प्रक्रिया आहे मित्रांनो हे सगळे पॉईंट मी तुम्हाला सांगितले की कसा वागला तुमचा आहारावर नियंत्रण ठेवा आहार चांगला ठेवा विहारा व्यवस्थित लक्ष द्या अवेअरनेस ठेवा नेहमी आनंदी राहा नेहमी प्रसन्न राहा चांगल्या पुस्तकांचं वाचन करा चांगल्या म्युझिक ऐका मी सगळं सांगून झालं मित्रांनो शेवटी एक महत्त्वाचा उद्देश आयुष्यात एकदा का होईना तुम्ही विपश्यना ध्यान साधना करा विपश्यना दहा दिवसाचं शिबिर असतं पंचवीसशे वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ही साधना शोधून काढली भारतातून लुप्त झाली पूज्य आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ही परत भारतात आणली आणि प्रशिक्षण कार्याला आरंभ केला जवळजवळ दोनशेपेक्षा अधिक विपशणीची केंद्र पूर्ण जगामध्ये विनामूल्य विपशना शिकवण्याचं काम करतात स्टेट गव्हर्नमेंटने यासाठी चौदा दिवसाची कमिटेड लीव्ह सँक्शन केलेली आहे ही साधना तुम्ही केल्यानंतर बाकीच्या या छोट्या गोष्टी करायची तुम्हाला गरजच लागणार नाही त्यामुळे एकदा का होईना विपश्शिणीचं शिबिर करा मित्रांनो आनंदी राहा कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंकच आहेत डोले उड़न बगा प्रत्येका उड़ने सा फूलपाखरा सारखे पंख है फूलपाखरा सारखे पंख है जिंदगी छोटे हर बात में खुश रहो जो आज तुम्हारे पास नहीं उसके याद में खुश रहो क्यों कल की चिंता करते हो अपने आज में खुश रहो क्यों चाहते हो हर वक्त साथ किसी का कभी कभी अपने आप में खुश रहो मां अपने आप में खुश रहने के लिए स्वतः रोज एक तस्का वहीना दिया सका योगासन करा प्राणायाम करा ध्यान धारणा करा दुपारी मधे परत आनापान ध्यान करा संध्याका थोड़ा ध्यान करा निगेटिव्ह लोकांपासून निगेटिव्हिटीपासून दूर राहा आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि बोला व्यक्त व्हा आणि छोट्या छोट्या पॉईंट्सवर काम करा आणि आनंदी राहा मित्रांनो मी लिहिलेल्या मनाची मशागत या बेस्ट पुस्तकाची पी डी एफ आपणास हवी असल्यास माझा व्हॉट्सअप क्रमांक नाईन एट टू टू सिक्स थ्री टू सिक्स थ्री झिरो या क्रमांकावर मला रिक्वेस्ट टाका अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे बत्तीस सहाशे तीस मी तुम्हाला ती पी डी एफ मोफत पाठवून देईन पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती असीम कृतज्ञता मे ऑल बिन्स बी be हॅपी बी पीसफुल अँड बी लिबरेटेड, सबका मंगल हो सबका कल्याण हो सारे प्राणी सुखी हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र